नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरसे स्वागत आप युट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आठवडून आपण आता नवीच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक एक पॉईंट दोन ज्याचं नाव आहे द फन दे हॅड ओके तर विद्यार्थी मित्रांनो द फन दे हॅड म्हणजेच त्यांनी केलेली त्यांच्यातील मौज मजा त्यांनी केलेली मौज मजा असं तुम्ही कन्सिडर करू शकता त्यांनी केलेली मौज मजा ओके पूर्णपणे हा चॅप्टर तुम्हाला समजवणार आहे फक्त पाच ते सहा मिनटाचं किंवा जास्तीत जास्त असणार असणारे पूर्णपणे तुम्हाला समजणार आहे तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर सेट करा सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो कन्सिडर करा की तुमच्या पॅरेंट्सला तुम्ही हा हा क्वेश्चन विचारा तुमच्या मॉम डॅडला विचारू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या आजी आजोबांना एकदा विचारा की तुमच्या काळामध्ये मोबाईलवरती अभ्यास असायचा का किंवा मोबाईलवरती युट्यूब वगैरे असायचं का ज्यावरती तुम्ही अभ्यास करायची असं एकदा तुम्ही विचारून बघा तर ते बोलतील आमच्या काळात मोबाईल नव्हताच आणि आल्यानंतर तो बटनाचा आला आणि बटनाचा आल्यानंतर तुमच्या काळात आक्रीन टचचा फोन आहे आमच्या काळात असं काही नव्हतं असं तुम्हाला उत्तर त्यांचं मिळेल आणि खूप छानसं उत्तर त्यांचं असेल की त्यांच्या काळात काय असायचं स्कूल वगैरे कसे असायची कशा पद्धतीने हे सर्व काही गोष्टी असायच्या बट तुम्ही इमॅजिन केलंय का त्यांच्या काळात त्या गोष्टी नव्हत्या आपल्या काळात आहे पण आपल्या मुलांच्या काळात त्यांच्या मुलांच्या मुलांच्या काळात त्यांच्या मुलांच्या मुलांच्या काळात म्हणजे पिढ्यानुपिढ्या जातील तेव्हा एज्युकेशन सिस्टम म्हणजे शैक्षणिक जी काही सिस्टम आहे ती कशा पद्धतीची असेल ही चेन कशा पद्धतीची असेल जसं की तुम्ही विचारलं तर पहिली जी काही शाळा भरायची ती एका मंदिरामध्ये भरायची किंवा एखाद्या झाडाखाली भरायची जिथे पाटी वगैरे लावलेली असायची विद्यार्थ्यांकडे पाट्या असायच्या वया वगैरे नव्हत्या त्यावेळेस शिकण्यासाठी मोबाईल वगैरे नव्हते ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता चालू आहे तुम्हाला मला माहिती दोन हजार चोवीस वगैरे चालू आहे परंतु इथे सतरा मे दोन हजार एकशे सत्तावन्न ओके असं सांगितलेलं आहे दोन हजार एकशे सत्तावन्न तशीच आपल्याला दोन हजार चोवीस चालू आहे म्हणजे अजून शंभर वर्ष पुढे किंवा विद्यार्थी मित्रांनो दीडशे वर्ष पुढं गेलेले आहेत ओके दीडशे वर्ष पुढं गेल्यानंतर लिहिलेली डायरी आता एका गोष्टीला सापडलेली आहे एका व्यक्तीला सापडलेली आहे जिथे एका मुलीला सापडलेली आहे जिचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मार्गी इव्हन रोट अबाउट दॅट नाईट ॲट इन हर डे डायरी म्हणजेच मार्गी नावाची एक मुलगी आहे विद्यार्थी मित्रांनो जिने तिच्या डायरीमध्ये तिला डायरी लिहायची सवय आहे जसं की तुम्हाला असू शकेल आता ती आठवत नाही एकाला डायरी लिहायची सवय आहे परंतु अनेक जणांना आहे तुम्ही तुमच्या आजो आजोबांना विचारा त्यांना आहे डायरी लिहायची सवय किंवा असू शकते त्यांच्या काळात डायरी लिहायची अनेक जणांना सवय असेल आता तुम्ही सर्व काही ऑनलाईन आहे मोबाईलवरती लिहितात नोट्समध्ये लिहितात आता डायरी वगैरे कोणी लिहित नाही तर मार्गीने आता त्या नाते लिहिलं की तिला विद्यार्थी मित्रांनो एक डायरी सापडलेली आहे आता कन्सिडर करा की ही जी काही स्टोरी आणि विद्यार्थी मित्रांनो ही भविष्य काळातील आहे म्हणजे खूप वर्ष पलटून गेले आहेत कन्सिडर करा की हे तुमचे दीडशे वर्ष पुढं आहेत आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला डायरी सापडली आणि त्या डायरीमध्ये काय लिहिलेलं आहे मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी ऑन द पेज हेडेड सेवन्टीन मे टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू डे टॉमी फाउंडर रिअल बुक म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मार्गीने त्या रात्री तिच्या वहीमध्ये तिच्या डायरीमध्ये लिहिलं आहे की आता टॉमीला एक रिअल बुक सापडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो रिअल बुक व्हाट इज मेड बाय रिअल बुक मग आपण जे वापरतो त्या नकली बुक आहे का नाही विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या वापरतो आहे ना त्याच रिअल बुक्स आहेत कारण विद्यार्थी मित्रांनो कन्सिडर करणार आता तुम्ही बघू शकताय सर्व काही तुम्ही ऑनलाईन बघताय आणि आता काळात सर्व काही ऑनलाईन होणार आहे सर्वजण पी डी एफमधनं अभ्यास करत आहेत सर्वजणांना पीडीएफमधनं आवडत आहे सर्वजण पी डीएफमधनं अभ्यास करतात ओके तर सर्व काही पी डी एफमध्ये आहे सर्व काही मोबाईलमध्ये आहे सर्व काही लॅपटॉपमध्ये आहे तर आता कन्सिडर करायचं की आपल्याला हे सर्व जे काही आहे नाही आहे सर्व काही आहे ते आपल्याला पुस्तकामध्ये मिळत आहे तर पुढे जेव्हा आपल्या बड्यानं पिढ्या जातील तेव्हा त्यांना एखादं पुस्तक सापडेल तर त्यांना काय वाटेल काय बोरिंग आहे यार आपल्याकडे तर सगळे काही मोबाईलमध्येच आहे आणि या सर्व गोष्टी त्यांना एक अचंबित करून देणारे असतील ओके तर सर्व काही विद्यार्थी मित्रांनो आता आपण समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जी काही डायरी असते ना ती असते मार्गीच्या ग्रँडफादरची ओके म्हणजेच मार्गीच्या ग्रँडफादर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तिच्या आजोबाने त्यांना सांगितलेलं होतं वॉज अ लिटल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट दिअर वॉज अ टाइम वेन ऑल स्टोरीज वी आर प्रिंटेड ऑन पेपर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्यांनी मार्गीच्या डॅडीने म्हणजेच मार्गीचे ग्रँडफादर होते ना म्हणजेच आजोबाने तिला सांगितलं गेलं होतं तिला सांगितलेलं होतं की आमच्या काळात सर्व काही ज्या काही कथा असायच्या त्या फक्त पुस्तकावरतीच प्रिंटेड होऊन यायच्या म्हणजेच फक्त पानावरती लिहून आलेल्या असायच्या ओके आताच्या काळात सर्वजण काय करतात युट्यूबला टाकता ऑडिओ लिसन करता किंवा ॲनिमेशनद्वारे स्टोरीज बघता किंवा त्यांना पी डी एफमध्ये मिळतात किंवा व्हॉट्सअपवरती त्यांना कथा लिहून आलेल्या असतात ओके आणि ज्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता काही गोष्टी तुम्हाला नाही आवडल्या तर तुम्ही त्या एडिट करू शकता परंतु त्या काळामध्ये पुस्तकामध्ये म्हणजे एक परती कथा लिहून आलेलं असायचं असं मार्गीच्या डॅडी मार्गीच्या ग्रँडफादरने त्याला सांगितलं गेलेलं असतं सा। डे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड प्रिंकली म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तिने ते पान पलटलं आणि त्यामध्ये तिला बघायला मिळेल सगळी पाने जी होती ती एक सारखीच होती जसं की, की तुमच्या पुस्तकाची पाने आहेत एक सारखी सार पुस्तकांची पाने आहेत ओके परंतु आता जर तुम्ही बघितलं जे पेजेस वगैरे असतात लाईक पेजेस वगैरे असतात किंवा ऑनलाईनचे जे काही पीडीएफचे पेजेस असतात ते कसे क्रिएटिव्ह पीपीटीद्वारे बनवली गेलेली असतात त्यामध्ये वेगवेगळे कलर्स फॉन्ट्स वगैरे यूज केलेलं असतं परंतु त्यामध्ये त्याची काही डायरी होते त्यामध्ये एक सारखेच फॉन्ड्स वगैरे यूज केले गेलेले होते व जे द्वारे होतं प्रिंटेड होतं तर त्यामुळे एकसारखीच प्रॉंट होती आणि एक कलर त्यामध्ये दिसायला मिळायचं ओके तर टॉमी जो काही असतो ना तिचा भाऊ असेल किंवा कोणीतरी असेल जी की तिथं टॉमी असतो आणि तो ती डायरी जी असतो ती वाचत असतो ती डायरी तिला रिअल काबर वाटली कारण की त्यांच्या काळामध्ये म्हणजे अजून शंभर वर्षानंतर ही पुस्तक नावाची गोष्टच नसणार आहे कारण सर्व काही मोबाईलवरती असणार आहे कारण सर्व काही आता आर्टिफिशियली होत चाललंय सर्व इंटेलिजन्स वाढत चालत आहे सर्व काही मोबाईलवरती होत आहे लॅपटॉपवरती होत आहे सर्व काही डिजिटल होत चाललंय त्यामुळे पुस्तके हे प्रिंटेड नसणार आहेत ओके सर्व काही काय असणार आहे ऑनलाईन पी वगैरे वगैरेवरती सर्वजण अभ्यास करतील हो की नाही तर तशाच पद्धतीने तिला ती पुस्तके यामुळे रिअल वाटली कारण ती रिअल बुक होती कारण ती सो हार्ड कॉपी होते आता सर्व काही सॉफ्ट कॉपीज असणार आणि सॉफ्ट कॉपीज लोकांना हार्ड कॉपी वाटू आहे कारण त्यांना आठवतच नाही आता जर तुम्ही रेडिओबद्दल ऐकलं मग रेडिओ मोबाईलमध्ये आहे परंतु आता मोस्टली ते रेडिओचं येत नाही प्रम रेडिओ म्हणून असं बट आता रेडिओचं ॲप येत नाही आता काही जणांना भविष्य काळात अजून वीस वर्षांनी रेडिओ विचारते म्हणतील रेडिओ म्हणजे काय असतं ओके नाही असं सिमिलर असं क्वेश्चन तर इथे टॉमी जो काय असतो ती डायरी वाजत असतो ज्यामध्ये लिहिलेलं असतं की त्या काळामध्ये ना कॉलेज वगैरे शाळा वगैरे असायची शाळेमध्ये अनेक विद्यार्थी एकाच ठिकाणी जमायचे पाचवीचा वर्ग असायचा सहावीचा वर्ग असायचा म्हणजे फिफ्थ क्लासेस असा सिक्थ सिक्स्थ क्लास असायचा सेवन्थ क्लास असायचा असं त्यामध्ये लिहिलं गेलेलं होतं सर्वजण एकाच ठिकाणी बसायची आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायचे शिक्षक छान पद्धतीने शिकवायचे ते विद्यार्थी एक नाराच्या बँचवरती बसायचे मौज मजा करायचे हो की नाही आणि जी काही मार्गी असते ना मार्गी ओके जी काही मार्ग आहे तिला असं वाटतं की कस काय एका शिक्षक कस काय शिकवू शकतो एकच शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना कस काय शिकू शकतो एकाच वयाच्या विद्यार्थ्यांना कस काय शिकवू शकतो विद्यार्थ्यांना तर ॲडजस्ट विद्यार्थ्यानुसार तर त्या शिक्षकाला ॲडजस्ट करावं लागतं कारण तिच्या काळातील म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्या मार्गीच्या काळातील जो काही शिक्षक आहे तो आहे एक रोबोट म्हणजे तो एक माणूस नव्हे तर रोबोट आहे आणि हीच गोष्ट तिला तिला सांगतो तिचा भाऊ म्हणजेच टॉमी सांगतो की जी त्या काळातली जी काही शिक्षक होते ते रोबोट नव्हते ते एक माणूस होते म्हणजेच एक इन्सान होते म्हणजेच काय असायचे एक माणूस असायचे आणि त्यामुळे ते सर्व विद्यार्थ्यांना एक एकच कॅटेगरीच्या म्हणजेच कॅटेगरी म्हणजे एकच एजच्या विद्यार्थ्यांना ते शिकवायचे एवढं समस्त विद्यार्थी मित्रांनो एकच एजच्या विद्यार्थ्यांना तो जो काही शिक्षक असायचा तो शिकवायचा आणि ते सर्व एक बेंचवरती बसायचे आता टॉमीला असं वाटतंय की माझा टीचर आहे टीचर म्हणजे तिचा एक टीचर जो काय आहे तो रोबोट आहे आणि तो रोबोट काय आहे रोबोट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक यंत्र आहे -कदि ते कधी ना कधी खराब होणार आहे ते कशा पद्धतीने वर्क करणार आहे तर तिला असं वाटतं शिक्षक म्हटलं म्हणजे की ही जी काही जुनी डायरी आहे ती इज्युकेशन सिस्टमवरती लिहिल्या आहे तिला असं वाटतं हो की शिक्षणाबद्दल कोण डायरीज वगैरे लिहितं मूर्ख कोणी आहे का असं डायरीज वगैरे लिहिण्यासाठी असं तिला वाटू लागतंय ओके नाही असं अनेकांनाच वाटतं की डायरी वगैरे लिहिलेली असते आणि पुस्तकावर जर एज्युकेशनवरती डायरी म्हटली की अनेकदा त्यांना असं वाटतं की कोण लिहितं यार कोणी लिहिलेली असेल जसं की आपल्याला न्यूटनचं लॉ म्हटलं की आपल्या डोक्यातून डोकं दुखायला लागतं त्याच्याबद्दल सिमिलर सिमिलरची गोष्ट तिला वाटत असते की यार असं कोणी लिहिलं असेल आणि तिला जेव्हाही ती ऐकते की सर्व काही पुस्तकावरती लिहिलेलं असायचं सर्व काही पानवरती लिहिलेलं असायचं तर तिला काय वाटतं की हो रिअल बुक हेच आहेत आप हो आप ले ले तर आपल्याकडे जे आहे ते सॉफ्ट कॉपी वगैरे तेव्हा तिला रिलाईज होतं ओके नाही इमॅजिन ना जर शंभर वर्षानंतर आपली मुले हे बघतील की तुमच्या काळात असं कॉलेजला जावं लागायचं आणि ते सर्व घरीच बसून मोबाईलवरती करतात अकरा अकरा तास पाच पाच तास ते लॅपटॉपवर बसतात तिथेच ते सर्व करत आहेत आणि त्यांची लॅपटॉपवरती जातं बघा तुम्ही जर ऑनलाईन टेस्ट दिली तर लगेच तुम्हाला तिचे मार्क कळता परंतु सध्याच्या काळामध्ये काय आहे आपल्या काळात काय आहे की आपण पेपर देतो पेपर दिल्यानंतर दे काही दिवसानंतर त्याचा रिझल्ट लागतो ओके नाही म्हणणे की माणसं ते चेक करता काही दिवसानंतर काय आहे की लॅपटॉप्सवरती तुम्ही पेपर द्यायचा आणि लॅपटॉप कॅल्क्युलेट करेल डाटा करेल आणि लगेच तुम्हाला कॅल्क्युलेट करून तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच बघायला मिळेल तर मार्गीला असं वाटतंय की आत्ता तिचा एक जो काही कॅम्प्युटर रोबोट आहे ना तो तिला टेस्ट देतोय जिओग्राफीची टेस्ट देतो आहे आणि खूप हार्ड हार्ड क्वेश्चन्स आहेत तिला ते खूप अवघड वाटत आहेत आणि तिचं पर्सेंटेज खूप कमी येतोय ओके तिची पर्सेंटेज लॅपटॉपवरती ती पेपर देते त्यामुळे तिची पर्सेंटेज रिझल्ट लगेच करतोय तिचे पर्सेंटेज टक्के खूप कमी पडतात तिला मार्क्स खूप कमी पडतात आणि ह्यामुळे तिची तिची काही आई आहे मग मी जी काय आहे ना ती खूप काही ट्रेसमध्ये आहे ती मग मी जी काय आहे ना तिची खूप काही ट्रेसमध्ये आहे ओके तर त्यानंतर ती काय करते तिचा टीचर जो काय आहे तो थोडासा काळा पडतो ब्लॅक पडतो म्हणजे तो रोपट आहे ना तो थोडासा ब्लॅक पडतो काळासा पडतो तर तिची आई मम्मी जी जी काही काही आहे तिची मम्मी बोलवते कोणाला एक म्हणजे जो काही रिपेअर असतो रिपेअरवाला असतो ना रिपेअर करणारा जसं की आपण टी व्ही वगैरे खराब झाली किंवा आपला डिजिटल बोर्ड खराब झाला आपला लॅपटॉप खराब झाला किंवा आपल्या टी व्हीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण रिपेअरला फिटरला बोलवतो जी फिटरला बोलवतो तिची आई जी आहे ती फिटरला बोलवते आणि तो काय असतो त्या तिचा जो काही रोबोट असतो तिचा जो काही टीचर असतो तिला एजवरती क्रिएट करून लगेच तिला तो नीट करून देतो हे बघून तिला खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच त्रस्त होते ती की आता असं वाटतंय तिला तिला असं वाटतंय की आता माझा रोबोट आहे खराब झालेला आहे दोन तीन दिवस त्याला फिटर घरी घेऊन जाईल आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्याला तो नीट करून आणलो ओके नीट करून आणल्यानंतर मी पुन्हा त्याच्या म्हणजे मला दोन दिवस काय आहे फ्रीडम भेटणार आहे स्कूलपासनं कॉलेजेसपासनं जसं की आपल्याला असं वाटतंय ना की टीचर जो काय आहे ते हॉलिडेवरती असणार ते सुट्टीवरती घेणार आज येणार नाही म्हणजे आजच्या दिवस आपण मजा करू किंवा दोन तीन दिवस ते कॉलेजला येणार नाही तर आपण मजा करू शकतो सिमिलरची गोष्ट इथे त्या टॉ मार्गीला मार्गीला जी आहे ती वाटते ओके त्यानंतर तिला हे झाल्यानंतर ती जो काही फिटर आहे तो सांगतो की हा जो काही आपला टीचर आहे म्हणजे हा रोबोट आहे याचा माझ्याकडनं दोन तीन वर्ष म्हणजे जे काही वय आहे ते वाढलं गेलं होतं त्यामुळे या मुलीची काही चूक नाही आहे उत्तरे देण्यामध्ये कारण त्यांनी वयानुसार आताचं जो काही रोबोट आहे टीचर आहे ना ते वयानुसार अडज अर्जे, अडजस्ट केलेले आहेत जो मुलाचं ऐकू आहे सपोज नऊ वर्षाचा मुलगा आहे तर त्याला नऊ वर्षाच्या सिलेबसनुसार त्या लॅपटॉपची एजची काय आहे ना त्यानुसार एज के एज सेट करून दिली गेलेली असेल तिला त्यापनुसारच क्वेश्चन्स विचारले जाणार जसं की आपण पाचवीचा विद्यार्थी आहे त्याला काय विचारू पाच अधिक पाच विचारू हो की नाही ओके तसंच आपण जर अकरावीच्या विद्यार्थ्याला काय विचारू एक्स इज इक्वल टू व्हाट हो की नाही अशा पद्धतीने आपण विचारू किंवा नवीचा विद्यार्थी आहे त्याला आपण सर्कलवरती काहीतरी क्वेश्चन विचारू आपण त्याला थोडी विचारू शकतो एक्स इज इक्वल टू बी एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड असं त्याला विचारू शकत नाही हो की नाही सिमिलरचे क्वेशन्स असतात की थोडा मोठा शिक्षक आहे म्हणजे बारावीचा शिक्षक जो आहे तो नवीच्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारू शकत नाही त्या लेव्हलचे बारावीचे प्रश्न आपण नवीच्या विद्यार्थ्याला विचारू शकत नाही सिमिलर गोष्ट तो एक्सप्लेन करतो की आपण लॅपटॉपची जी जी आहे ती वाढून गेली गेलेली होती त्यामुळे इचा आयक्यू बरोबर आहे इथं काही इला दोष देऊन काही फायदा नाही ते शिक्षकाचा सर्व दोष होता ही गोष्ट क्लिअर होते कारण तिचा जो काही टीचर होता ना म्हणजेच तो रोबोट टीचर तो खूप तिला टेस्ट टेस्टवर टेस्ट, टेस्ट देत होता आणि खूप हार्ड हार्ड क्वेश्चन होते तिचा पर्सेंटेज दिवस कमी होत जात होता त्यानंतर तो काही टॉमी आहे ती गोष्ट वाचत होता आणि तिला ते पुस्तक सापडलेलं होतं म्हणजे त्याचा एक स्टोरूममध्ये जसं की आपला कबड्डी खाना वगैरे तुम्ही त्याला बोलू शकता तिथे त्याला ती जी काही गोष्ट आहे किंवा ती पुस्तक आहे ती त्याला सापडली गेलेली होती आणि ते दोघंहीसोबत वाचायला सुरुवात करतात आणि त्यामध्ये लिहिलं असतं की आमच्या काळामध्ये काय होतं की एक ठिकाणी जावं लागायचं कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जावं लागायचं सर्वजण एकत्र बसायचे शंभर वि दो शंभर दोनशे विद्यार्थी असायचे माणूस एक टीचर होता आणि तो आम्हाला सर्व काही शिकवायचा आमचे शिक्षक आम्हाला छान पद्धतीने शिकवायचे आम्ही गम्मत जम्मत कशा पद्धतीने करायचो एक बेंचवरती बसायचो माझे मित्र बसायचं आम्ही जेवायला लंच टाईममध्ये ब्रेक असायचा अर्धा मिनिट असाचा ब्रेक असायचा हे सर्व त्या डायरीमध्ये लिहिलं गेलेलं होतं परंतु ही मुलगी काय आहे अपडेटेड व्हर्जनमधली आहे म्हणजे ती डिजिटल काळातील आहे तरीला हिला हे सर्व काय वाटतं खोटं खोटंच वाटतं स्वप्न स्वप्नच वाटतं मग ही इमॅजिन करू लागते की कशा पद्धतीने असेल कशा पद्धतीने त्या काळामध्ये जसं की आपण आता इमेजिन करतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने गडकिल्ले बांधलेले असतील कशा पद्धतीने गड गडकिल्ल्यांची रचना केली असतील कशा पद्धतीने स्वराज्य निर्माण केलेलं असेल आपण सर्व कसं इमॅजिन करत असतो तशा पद्धतीने जी काही मार्गे आहे ती इमॅजिन करते की कशा पद्धतीने केलं गेलेलं असेल कशा पद्धतीने सर्वजण एकत्र बसत असतील कशा पद्धतीने शिक्षक शिकवत असतील कशा पद्धतीने लंच ब्रेक असतील ते सर्व काही इमॅजिन ती करत चालली गेलेली होती आणि ते मुलं कशा पद्धतीने मजा करत असतील कारण ती आता सध्याच्या काळामध्ये ती ऑनलाईन टेस्ट देऊन देऊन मोबाईलमध्ये ते शिकून शिकून लॅपटॉपसमोर बसून बसून दिवस दिवसभर ती पूर्णपणे कंटाळून गेलेली होती आणि त्या लॅपटॉप टीचरकडनं म्हणजे त्या रोबोट टीचरकडनं शिकून ती सर्व काही एकदम बोर बोर झाली होती दिवसेंदिवस तेच पण तिला त्यामध्ये एन्जॉय वाटत होता किंवा तिने ती डायरी वाचली की कसे मुदं मुळं होते ते ग्राउंडवरती खेळायचे ग्राउंडवरती खेळ खेळायचे आहे फिजिकली गेम्स ते खेळायचे त्याबरोबरच ते कशा पद्धतीने अभ्यास करायचे कसे टीचर्स त्यांना एक्सप्लेन करायचे कसे टीचर्स त्यांना शिकवायचे आणि हे त्यांना शिकून हे तिला आयफोन हे तिला जेव्हा तिने वाचलं त्याचा तिला खूप आनंद वाटत होता आणि ती फक्त इमॅजिन करत चालली गेलेली होती आणि विद्यार्थी मित्रांनो तिने ती मग तिच्या तोंडामधनं हे उद्गार निघाले की द the फोन दे हॅड म्हणजे त्यांनी केलेली मौज मजा म्हणजे त्या पुन्हा फू जुन्या विद्यार्थ्यांनी केलेली मौज मजा आणि त्यावरती त्याचं टायटल दिलेलं आहे त्यांनी केलेली मौज मजा होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे चॅप्टर परिपूर्ण समजलेलं असेल तरी पुन्हा एकदा तुम्हाला समरी सांगायला मला आवडेल की दोन हजार एकशे सत्तावन्नमध्ये म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अजून शंभर ते दीडशे वर्षानंतरचा हा भाग आहे की ज्यामध्ये एका मुलीला डायरी सापडली भविष्यात जसं की टाइम ट्रॅव्हल माहिती ना तशा पद्धतीने एका मुलीला भविष्यात एक डायरी सापडली ओके ती डायरी होती भूतकाळातील म्हणजे आत्ताच्या काळातील ज्यामध्ये तुम्ही लिहिलेलं होतं ओके तुमच्या दहा बारा पिढ्या किंवा पन्नास पिढ्या तुम्ही कन्सिडर दहा बाराच करू शकत आपण कारण एक पिढी जर तुमची पन्नास जरी तर बरोबर कन्सिडर आहे ओके तर तुमच्या पाच सहा पिढ्यानंतर सापडते आणि त्यांना ती पुस्तक सापडते आणि ती कन्सिडर करतायत की काय लिहिलं आहे तर त्यांना त्या मुलीला सापडते की आपल्या का आपले आई वडील कशा पद्धतीने किंवा आपल्या आजी आज आजोबा कशा पद्धतीने शाळेमध्ये जात होते ओके नाही त्यामध्ये तिला कन्सिडर करते आणि आता ती सर्व काही लॅपटॉपवरती शिकते आहे तिला एक कशा पद्धतीने इमॅजिन करायचं जसं की आपण कन्सिडर करतो की कसं काय आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बारा बारा तास अभ्यास केला असला आपल्याच्याने बारा मिनटं होत नाही तर कशा तिने त्यांनी केलं असेल सिमिलरची गोष्ट आणि त्यामध्ये तिच्या तोंडातून रुजगार निघतात की त्यांनी केलेली मोजमजा आपण आपल्या आयुष्यात कशा पद्धतीने मोज मजा करतोय तुम्हाला माहिती मला माहिती की आपण कॉलेजला जातो मस्त एन्जॉय करतो विद्यार्थ्यांसोबत असतो त्यांच्या बँचवरती बसतो स्कूलमध्ये आपण त्यांच्या बँचवरती बसतो त्यांच्यासोबत टिफिन लंच करतो आणि त्यांच्यासोबत आपण सुट्टीमध्ये कसं फिरायला वगैरे जातो तर आपण किती विद्यार्थी आहेत व एक वर्गामध्ये परंतु हीच्या वर्गामध्ये हिच्या क्लासमध्ये एकटीच आहे याच्यासमोर रोबोट टीचर आहे तोच तोच टीचर आहे त्या टीचरला एजनुसार सेट करावा लागतं तोच सर्व काही शिकवतो तोच सर्व चॅप्टर्स करतो तोच सर्व कवर करून देतो तोच सर्व मॅथमॅटिक्स करून देतो अशा पद्धतीने आणि तिच्या तोंडातून निघालेले ॲट द लास्टला शब्द आहेत द फन हॅड आणि त्याचवरती हे टायटल ठेवलं गेलेलं आहे द फन दया हड म्हणजे त्यांनी केलेली मजा होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण धडा समजलेला असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आपण लवकरच भेटणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढील चॅप्टर तुमचा कव्हर करणार आहोत त्याआधी तुमचा काही क्वेश्चन असेल ना तुम्ही मला विचारू शकता त्यावरती पुढे विद्यार्थी मित्रांनो होप इज द थिंग विथ फेदर्स पुढील चॅप्टर आपण कवर करणार आहोत व्हिडिओ पोयम आहे जे आपल्याला कवर करायची आहे परंतु त्याआधी व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल ना प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा बाय बाय टेक केअर